एक व्हिडिओ आणि अजय देवगणचं होतं 3 महिन्यांचं प्लॅनिंग, 6 मिनिटांच्या सीनसाठी 11 दिवस शूटिंग. अजय देवगणचा भोला हा चित्रपट 30 मार्चला प्रदर्शित होतोय. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये अजय अप्रतिम ॲक्शन करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित 6 मिनिटांच्या ॲक्शन सीनचा BTS व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यासाठी अजय देवगणनं 11 दिवस शूटिंग केलं आहे. तसंच त्यानं त्याच्या टीमसोबत हा सीन शूट करण्यासाठी 3 महिन्यांचं प्लॅनिंग केलं होतं. नक्की असं काय खास आहे या व्हिडिओमध्ये पहा. व्हिडिओमध्ये अजय देवगण स्वतः प्रत्येक सीनवर काम करताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आलाय की अशा प्रकारची कृती याआधी कोणत्याही चित्रपटात दाखवण्यात आलेली नाही. या चित्रपटातील ॲक्शन त्याच्या वडिलांना समर्पित करत अजयनं लिहिलं, या चित्रपटाची ॲक्शन माझे वडील श्री वीरू देवगण यांना समर्पित आहे, ज्यांनी मला सर्व काही शिकवलं. अजय देवगणचा चित्रपट भोला हा साऊथचा हिट चित्रपट कैथीचा हिंदी रिमेक आहे. अजय व्यतिरिक्त या चित्रपटात तब्बू, गजराज राव, दीपक डोबरियाल यासारखे स्टार्स दिसणार आहेत. या चित्रपटात अजय मुख्य भूमिकेत आहे. भोलाचं दिग्दर्शन अजय देवगणनं केलं आहे. रिलीज डेट बद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 30 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.